महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये मात्र मंत्रिमंडळाबाबत नवीन नवीन खुलासे होत आहेत. यामध्येच मात्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दिल्लीला जात असताना अचानक त्यांचा दौराही रद्द झाला. याबाबत चर्चेला मात्र उधाण येत आहे. ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार आता अचानक फिसकटला की काय असा प्रश्न मात्र आता सर्वसामान्यांना पडत आहे. कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेऊन एक महिना होत आला तरी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारातून मात्र कोंडी कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी आपला नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे नेमका विस्तार का रखडला याची चर्चा मात्र सध्या सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे यांनी दिल्लीत अनेक दौरे केले आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची भेट घेतली, परंतु दोन्हीकडे सध्या चर्चेला ब्रेक मिळाला आणि दिल्लीतील भाजपा नेतृत्वाच्या भेटीसाठी वेळ ठरली तर शिंदे गुरुवारी दिल्लीला जातील. मात्र केवळ शिंदे यांच्या मागणीच नाही तर भाजपाकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही अडचणी येत आहेत. या समस्येमुळे मंत्रिमंडळ विस्तार आता विलंब होत आहे.